चंद्रपूर शहरातल्या भानापेठ भागातील एका पेट्रोल पंपाच्या भूमिगत टाकीतून होणारी पेट्रोलची गळती आणि त्याचा लोकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम हा विषय शहरात चांगलाच गाजत होता। दरम्यान प्रशासनानं सकारात्मक पावले उचलत हा पंप आता लोकांच्या मागणीनुसार बंद करण्याचा निर्णय घेतलाय। चंद्रपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी तसे स्पष्ट आदेशही जारी केले आहेत। चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर मार्गावर असलेल्या HP कंपनी संचालित पंपामुळे या भागातील लोकांचं आरोग्य धोक्यात आलं होतं। हा पंप घनदाट वस्तीच्या मधोमध असून या पंपाची भूमिगत पेट्रोल टाकी फुटल्यानं या भागातील लोक गेल्या वर्षभरापासून पेट्रोलयुक्त पाणी पीत होते। या भागातील सर्वच बोरिंग आणि सरकारी विहिरी देखील पेट्रोलमय झाल्या होत्या। बोरिंग उचलून उचकटून काढल्यावर चक्क पेट्रोलचे तवंग बाहेर पडत होते। परिणामी पेट्रोलयुक्त पाणी पोटात जाऊ लागल्यानं लोकांना पोटाचे आजार, त्वचा विकार आणि केस गळती अशा व्याधी जडल्या होत्या। रोज पाण्यातून येणाऱ्या पेट्रोलच्या दुर्गंधीमुळे या भागात मानसिक आजार देखील बळावले होते। त्यामुळे संतप्त लोकांनी मनपाकडे तक्रार केली, परंतु मनपाने हात वर केल्यामुळे लोकांनी स्वतःच या जलस्रोताचे नमुने जिल्हा प्रयोगशाळेत नेत तपासणी केली असता प्राप्त अहवालात या पाणी नमुन्यातून पेट्रोलजन्य पदार्थांचा वास येत असल्याचं, तसंच हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचं नमूद होतं। पण त्यानंतरही पेट्रोल पंप मालकाची मुजोरी कायम होती, त्यामुळे स्थानिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे दार ठोठावत न्यायाची मागणी केली। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः यात लक्ष घालत चौकशीचे आदेश दिले। त्यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी पाण्याचे नमुने घेतले आणि दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे उपद्रवकारी पेट्रोल पंप बंद करण्याचे आदेश जारी केले। त्याविषयी उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाड यांनी दिलेली अधिक माहिती पाहूयात। यावेळेला त्यांनी स्पेसिफिकली जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली आहे। तर त्यावर सुरुवातीला बघितलं असता तर हा जो पेट्रोल पंप आहे त्याच्यापासून इतर जे पाण्याचे स्रोत आहे आजूबाजूचे त्याचं म्हणजे त्याच्यापासून दूषित होतं आहे का पाणी यासंबंधी आपण पाण्याचे नमुने घेतले। नमुन्यांती जी आपली प्रयोगशाळा आहे मुख्य अणुजीवशास्त्रज्ञ यांनी जो अहवाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की सदर पाण्यामध्ये पेट्रोलचे अंश आहेत किंवा पेट्रोलियम सदृश्य पदार्थाचा वास येत आहे। मला असे आढळून आले की यामध्ये पेट्रोल पंप धारक दोषी आहे, त्यामुळं मी असा ऑर्डर केला आणि दिस ऑर्डर इज फॉर पब्लिक कॉज, हे जनतेसाठी आहे। या अंतर्गत भारतीय दंड संहितेमध्ये एक तरतूद आहे कलम 188। जर एखादा आदेश केलेला असेल दंडाधिकाऱ्याने किंवा कुणाला जर असा अधिकार आहे त्यांनी आदेश केलेला असेल, जर अवज्ञा झाली तर IPC 188 अंतर्गत शिक्षा होऊ शकते। पावसाळ्यामध्ये सर्वच जलस्रोत यान त्या प्रकारे दूषित होत असतात, पण चक्क पेट्रोलचं मिश्रण पाण्यात झाल्यानं लोकांचं आरोग्य धोक्यात आलं होतं। ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची होती। असं असतानाही पंप मालकाने यावर कुठलाही उपाय न करता वेळ काढू धोरण अवलंबलं होतं, पण प्रशासनानं त्याच्या मुजोरी आणि हलगर्जीपणाला चाप लावला असून येत्या 48 तासात पंप बंद न झाल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले गेले आहेत।